परभणी शहरातील जिंतूर रोडवरील फर्निचर शॉप आणि गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. परभणी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल 3 तासानंतर ही आग विझवण्यात यश आलंय. परभणी शहरातील जिंतूर रोडवरील 20वा कॉर्नरवर असलेल्या न्यू इंडिया फर्निचर आणि मोरेश्वर गॅरेजला पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या जागृततेमुळे ही बाब समोर आली. लागलेली आग एवढी भीषण होती की आगीचे लोट दूरपर्यंत पसरले होते. दुकानावरून गेलेल्या विद्युत प्रवाह करणाऱ्या तारा गेल्या आहेत आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय. परभणी महापालिकेच्या अग्निशमक विभागाच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात तब्बल 3 तासानंतर यश आलं. या आगीत फर्निचरच्या दुकानाची मोठी वित्तहानी झाली. भल्या पहाटेच लागलेल्या आगीमुळे शहरात धूर पसरल्याचं चित्र पाहायला मिळते. बाजूला असलेल्या मोरेश्वर गॅरेज ही यात जळून खाक झाले. दोन्ही दुकानात मोठी वित्तहानी झाली.